एक हिरवेगार झाड। या झाडावर पाने फुले एक सारखी वाढतात, परंतु काही कालावधीनंतर दोघांना एका विशिष्ट वेळी झाडाला सोडावे लागते। कितीही ठरवले तरी निसर्ग नियमाप्रमाणे त्यांना झाडे हे परके होते। झाडावरून पानेही पडतात व फुलंही पडतात, मात्र फुलं मोहक असतात, त्यामुळे कोणीही त्यांना येता जाता उचलून घेऊन जाते। सर्वांचे लक्ष त्या पडणाऱ्या फुलांकडे असते, मात्र त्या पानाकडे कोणीही पाहत नाही। पान आणि फूल यामुळे झाडाला सौंदर्य प्राप्त होत असते, नाही का? मात्र पानाला कोणीही उचलत नाही, ते तिथेच पडते, उचलण्याची वाट पाहते। शेवटी वाऱ्याची एक झोळ घेऊन झाडाच्या पायाशी येते, तिथेच ते झुरून झुरून खत होते आणि पुन्हा मुळांचे आयुष्य बनून झाडात शिरते, झाडात नवीन रूपाने फिरू लागते, मुळांमध्ये जाऊन आपले जीवन सार्थकी करते आणि पुन्हा झाडाचा एक नवीन सौंदर्य बनून राहते झाडाचं पान।